बातमी मध्य रेल्वेवरती काल झालेल्या खोळंब्याची. कल्याण कसारा मार्गावरती रात्री लोकल रुळावरनं घसरली. रात्री उशिरापर्यंत कल्याणजवळ प्रवाशांचा मोठा खोळंबा पाहायला मिळाला. मध्य रेल्वेच्या प्रवाशांवरती रात्री रुळावरनं चालत जाण्याची अक्षरशः वेळ आली. यानंतर रात्री उशिरा मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावरती आल्याची माहिती. मुंबईकरांची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या आणि वाहतुकीचा महत्त्वाचा पर्याय असणाऱ्या अशा लोकल ट्रेनच्या एक या ना त्या कारणांमुळे मोठा परिणाम होत आहे. काल जे कल्याण स्थानकावर एक डब्बा घसरला त्याच्यामुळे जे डिलाईट झालेला आहे, ट्रेन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थांबल्या, ठप्प झाल्या, याचा परिणाम हा प्रवाशांवर झाला. काय सांगाल या संदर्भात? हे रेग्युलर झालेलं आहे सध्या की कुठेही काय हे झालं की 5 मिनटं जरी ट्रेन लेट झाली किंवा डिरेलमेंट झाली किंवा पाऊस जास्त पडला तर कंटिन्यू गाड्या लेट राहतात. आणि पाऊस पडो अथवा न हो पण गाड्या हल्ली 15 ते 20 मिनटं दररोज लेट असतात. मला असं वाटतं रेल्वेनी आताच्या जी काल कल्याणमध्ये प्रकार घडला किंवा असे काय जे प्रकार ज्या वेळा घडतात, मला असं वाटतं रेल्वेनी ह्याच्या सगळ्या गोष्टीवरती विचार करायला हवा आणि ह्याच्यावरती वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. कारण त्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसतो. काल रात्रीच मी ऐकलं डिरेल झाली ती कल्याण स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 2 ला. तर याच्यासाठी म्हणजे असं भीती वाटते आतमध्ये आता ट्रेनमध्ये बसायला की याच्यासाठी प्रशासनाने काहीतरी जबाबदारी घेतल्या पाहिजे. हेच. कॅमेरा पर्सन संदीप सह मी योगेश गोडे, पुढारी न्यूज, ठाणे.